¡Viva! 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 ¡Viva!
Kim Kabakçı atakları atakları. Kali Murka Vay Vay. Kale Modi Şah atakları atakları. Kali Murka Vay Vay. Kale Manu Adi Sarkar atakları atakları. Kali Murka Vay Vay. Kale Manu Adi Sarkar atakları atakları. Kali Murka Vay Vay. Kale Murka Adi Sarkar atakları. Kali Murka Vay Vay. Kale Manu Adi Sarkar atakları. Kali Murka Vay Vay. Kale Manu Adi Sarkar atakları. Kali Murka Vay Vay. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सिल्लोड शहर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी केंद्र सरकारने जो अग्निपथ योजना कायदा या ठिकाणी लागू केला त्याच्या निषेधात आज या ठिकाणी निदर्शन करण्यात आले. आम्हाला या ठिकाणी सांगायचं वाटतं की या केंद्र सरकारने ही जी योजना आणली ही एक प्रायोगिक तत्वावर असली आहे का, भाडे तत्वावर आहे का, 4 वर्षासाठी मुलांना घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना ते कुठली सिक्युरिटी नसताना परत त्या सेवेतून काढून टाकायचं, अशा पद्धतीने ही योजना आणलेली आहेत. आमचे या सरकारवर डायरेक्ट आरोप आहेत की या माध्यमातून आपण एक जुमला या ठिकाणी उपस्थित करण्याचा प्रयत्न करतायत का. आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकरी कायदा आणला गेला तो फेल झाला, नोटबंदीचा कायदा आणला गेला तोही फेल केला, जीएसटीचा कायदा आणला गेला तोही या ठिकाणी व्यापारी वर्ग नाराज झाले. आज या सरकारच्या विरोधात माता भगिनी असतील या सुद्धा रस्त्यावर आहेत आणि राहिलेले आता युवक सुद्धा या ठिकाणी या अग्निपथ कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्यावर उतरले आहेत. आमची या ठिकाणी सरकारला मागणी आहेत, आपण या ठिकाणी ठोस अशी भूमिका घेऊन, सुरुवातीला आपण बघितलं असेल की डायरेक्ट सरळ भरती फौजमध्ये होत होती आणि त्याच पद्धतीने डायरेक्ट सरळ भरती करून लाखो तरुणाला आपण या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्यावा. नसता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याहीपेक्षा जास्त तीव्र स्वरूपाने रस्त्यावर उतरेल अशी या ठिकाणी मी या ठिकाणी पक्षाच्या वतीनं गाई देतो. या ठिकाणी केंद्र सरकारने जो निर्णय आणलेला आहे 4 वर्षासाठी त्याचा सर्वप्रथम राष्ट्रवादी युवकच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकार म्हणते विद्यार्थ्यांना 4 वर्षासाठी आम्ही 12 लाख रुपये देतो. पण माझं त्यांना म्हणणं आहे आम्ही अमित शहाच्या पोराला 50 लाख रुपये देऊ, त्याने त्याचा पोरगा 4 वर्षासाठी गोळी खाल्ला त्याला बॉर्डरवरती पाठवायला पाहिजे. या ठिकाणी केंद्र सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. बऱ्याच हुकुमशाही हिटलरसारखे कायदे आणतायत, शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा पाठीमागे 1000 ते 2000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचा जबाबदार हे सरकार आहे. 1 वर्षानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. या ठिकाणी जर का आर्मीचा हा कायदा जर का रद्द झाला नाही तर याचा जिम्मेदार केंद्र सरकार राहणार आहे आणि हे आंदोलन तीव्र आणि तीव्र होणार आहे आणि आम्ही